आपले केसरी राशन कार्ड धारक किंवा प्राधान्य कुटुंब धारक असतात त्यांना प्रत्येक कुटुंबचे माणसाला नॉर्मली प्रत्येक महिन्याला 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू असं आपण नॉर्मली देत असतो. आता याचे पुढे अप्रैल मई जून तिन्ही महिन्यासाठी प्राधान्य कुटुंबमध्ये प्रत्येक व्यक्तीला 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू तर भेटणारच आहेत नॉर्मल. त्याचे व्यतिरिक्त ॲडिशनल 5 किलो तांदूळ प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्यासाठी भेटणार. याचा अर्थ असा झाला की प्राधान्य कुटुंब आणि जे अंत्योदय राशन कार्ड धारक आहे त्या दोघांना प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त 5 किलो तांदूळ प्रत्येक महिन्याला भेटणार आहे. आता जे खूप एक महत्त्वपूर्ण गोष्ट याच्यामध्ये जे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे तो अशी आहे की हे जे अतिरिक्त तांदूळ आपण देतोय प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला आणि तो फक्त अंत्योदय आणि केशरी राशन कार्ड धारकसाठी आहे. हा अतिरिक्त तांदूळ अगदी मोफत आहे. त्याच्यासाठी राशन कार्ड धारकाला कोणताच प्राईस कोणताच दाम लोकांना त्यांना द्यायचा नाही. याच्यामध्ये राशन कार्ड धारकांना माझी विशेष सूचना राहील की जर कोणतेच राशन कार्ड धारकांनी या अतिरिक्त तांदूळचा जे ॲलोकेशन आहे त्याच्यासाठी जर त्यांनी काही दाम लोकांना त्यांच्याकडून घेतला किंवा त्यांना काही चार्ज केला तर त्या राशन कार्ड धारकवर मी स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहे, FIR दर्ज करणार आहे आणि त्याचा आपण परवानासुद्धा रद्द करणार आहे. तर त्या राशन कार्ड धारकांनी त्याची नोंद घ्यावी. याच्या व्यतिरिक्त जे आम्ही आता एक ग्रामस्तरीय समिती केलेली आहे ज्याचे अध्यक्ष सरपंच आहे, उपाध्यक्ष तलाठी आहे, सचिव ग्रामसेवक आहे आणि त्याच्यामध्ये 2 आपले ग्रामपंचायत सदस्य आहे आणि पोलीस पाटील आहे. त्या ग्रामस्तरीय समितीची ही जबाबदारी राहणार आहे की आपल्या शासनाची गाईडलाईनप्रमाणे लोकांना वाटप झाला पाहिजे. प्रत्येक शेवटचे माणसाला अशी त्यांना एक माहिती भेटली पाहिजे की त्याला शासनातर्फे अप्रैल मई जून 3 महिन्यासाठी अंत्योदय कुटुंबाला आणि केसरी राशन कार्ड धारक किंवा प्राधान्य कुटुंबाला प्रति व्यक्ती प्रति महिन्याला 5 किलो मोफत तांदूळ भेटणार आहे. तर उद्या असं व्हायला नको की त्यांना माहिती नाही म्हणून त्यांना राशन कार्ड धारकांनी हे ॲडिशनल जे आपला अतिरिक्त ॲलोकेशन आहे तो त्यांना भेटला नाही. तर याची काळजी ग्रामस्तरीय समितीने घेतली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपला फिंगरप्रिंटचा जे आपला मुद्दा आहे तो आपण सद्यस्थितीत त्याला कोरोनामुळे त्याला सस्पेंड केला होता. याचे पुढे पण जेव्हापर्यंत शासनाची पुढची सूचना येत नाही तेव्हापर्यंत आपण पॉस मशीनला फिंगरप्रिंट घेणार नाही. ज्या निमित्ताने आपण म्हणतो की आपण फिंगरप्रिंट घेणार नाही त्या निमित्ताने ट्रान्सपेरन्सीसाठी ग्रामस्तरीय समिती आणि विशेषतः सरपंचचा याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने रोल राहणार आहे की त्यांचे गावाचे त्यांचे ग्रामपंचायतीचे लोकांना हे ॲडिशनल ॲलोकेशन भेटला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना धानसुद्धा भेटला गहू आणि तांदूळसुद्धा जे नॉर्मल ॲलोकेशन तोसुद्धा भेटला पाहिजे. याच्यामध्ये फक्त एक क्लॅरिफाय आणखी करून देतो की जे आपलं नॉर्मल ॲलोकेशन आहे जे मी तुम्हाला सांगितलं जे नॉर्मलचं ॲलोकेशन अतिरिक्त व्यतिरिक्त जे तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटतं त्याच्यामध्ये तांदूळ 3 रुपये किलो त्याचा रेट आहे आणि गहूचा 2 रुपये किलो रेट आहे. पण परत एकदा रिपीट करतो जे अतिरिक्त 5 किलो तांदूळ आपण प्रति महिन्याला प्रति व्यक्तीला देणार आहोत तो अगदी मोफत आहे. शेवटचा एक मुद्दा, केंद्र शासनाने आणखी डाळ आणि उज्ज्वलाच्या संदर्भात पण काही निर्देश जारी केलेले आहे, काही घोषणा केलेली आहे. त्याच्या संदर्भात लवकरात आपल्या महाराष्ट्र राज्य शासनातर्फे काही लेखी सूचना येणार आहे. जसा की ते लेखी सूचना आली तसाच आपण पुढचं नियोजन करून तुम्हाला पुढची सूचना देणार आहोत. तेव्हापर्यंत मला सर्व लोकांना अशी विनंती करायची आहे की आपण अप्रैलचा जे आपला धान्याचा जे वाटप आहे ते उद्यापासून सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी कृपया करून राशन दुकानला तुम्ही गर्दी करू नका. राशन कार्डचे जे आपले ओनर आहे PDS शॉप ओनर आणि ग्रामस्तरीय समिती विशेषतः सरपंच त्यांनी बसून नियोजन करावा जेणेकरून